चॅलेंज हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर कमालीची लोकप्रियता मिळवण्यासोबतच ज्वलंत इतिहास प्रेक्षकांसमोर मांडून प्रबोधन करण्यात यशस्वीरित्या वाटचाल करते. तेव्हा आजच्या नाट्यरंजनमध्ये याच नाटकाबद्दलचे खास पैलू यातील कलाकारांकडूनच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निखिल राऊत आणि चॅलेंज या नाटकात मी अत्यंत महत्त्वाची आणि खूप आव्हानात्मक अशी भूमिका करतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची. भूमिकेचं आव्हान होतंच आणि तितकंच चॅलेंजिंग पण होतं हे सगळं काम, आणि ज्याकरता सावरकरांचं अनेक वाङ्मय, धनंजय किरांचं सावरकरांवरचं लिहिलेलं पुस्तक, त्यांचा समग्र सावरकर असं वाङ्मय मी अभ्यासलं. आणि मुळात अत्यंत अभ्यासपूर्वक आमच्या लेखकांनी हे नाटक लिहिलं आहे. नाटक जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आलं, आणि अत्यंत महान आणि अत्यंत मोठ्या व्यक्तीचं कॅरेक्टर मला साकारायला मिळणं हे माझ्यासाठी एक खूप मोठं सौभाग्य आहे. सावरकरांच्या भूमिकेसाठी तयार होताना खरोखरच आमच्या मेकअप रूममध्ये आम्ही सावरकरांचं पूजन करतो आणि त्यांच्याकडून मी आशीर्वाद घेतो आणि मगच या भूमिकेसाठी मी तयार होतो. बाकी वेशभूषा आमच्या दिग्दर्शकांनीच केलेली आहे. वेशभूषा आहे, पेहराव आहे, या सगळ्या पलीकडे मी मनोमन सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या भूमिकेसाठी. हेच माझं एक छोटंसं योगदान असेल रंगभूमीवर. काही स्वप्न पुरे होतात, काही अपुरे राहतात, आणि या स्वप्नांच्या शोधातूनच आपण स्वतःला हरवायला आणि सापडायला शिकतो. अर्थात हे हरवणं सापडणं ज्याचं त्याचं निराळं असतं, पण तारुण्याचा प्रत्येक क्षण या शोधात घालवला ना तर कदाचित आपण जे करतोय ते चूक कि बरोबर हा प्रश्न जरी नाही सुटला तरी त्याची धार कमी होते. मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की जसं आपण म्हणतो की महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, तसंच मला म्हणावंसं वाटतं की सावरकर तुम्ही पुन्हा जन्माला या, कारण आत्ता तुमची गरज आहे. आणि म्हणून या नाटकाच्या माध्यमातून आम्ही सावरकर दाखवण्यापेक्षा सावरकर पोहोचवण्याचा जास्त प्रयत्न करतो आहे. मी माझ्या कामातून तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि निश्चितच तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल. वर्करवी असं वाटू शकतं की क्रांतिकारकांचं नाटक आहे, परंतु हे नाटक आत्ताच्या काळात तुम्हासारखे माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा लहान वयाचे, तरुण लहान वृद्ध सगळ्यांना रिलेट होणारं हे नाटक आहे. जसा तुला परमानंद हवा आहे आणि मला आपल्या देशाकरता स्वातंत्र्य, काही स्वप्न पुरे होतात, काही अपुरे राहतात, आणि या स्वप्नांच्या शोधातूनच आपण स्वतःला हरवायला आणि सापडायला शिकतो. अर्थात हे हरवणं सापडणं ज्याचं त्याचं निराळं असतं, पण तारुण्याचा प्रत्येक क्षण या शोधात घालवला ना तर कदाचित आपण जे करतोय ते चूक कि बरोबर हा प्रश्न जरी नाही सुटला तरी त्याची धार कमी होते. खूप धाडसाचं काम आहे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणणं, कारण ऐतिहासिक नाटकं तशी फारशी आणली जात नाहीत, कारण त्याचा खर्च खूप असतो आणि पर्यायाने प्रेक्षक त्याच्याकडे वळतातच असं नाही असं आत्तापर्यंतचं चित्र आहे. काही नाटकं त्याला चांगल्या पद्धतीने अपवाद ठरली आहेत आणि आता चॅलेंजसुद्धा त्याच नाटकांपैकी एक आपण म्हणू शकतो. सावरकर हे आपल्या मराठी माणसाचं दैवत, स्वातंत्र्यवीर सावरकर हे मराठी माणसाच्या हृदयामध्ये आहेत आणि सावरकरांचा बराचसा भाग हा आपल्याला माहीत नाही, कारण देशाबाहेर राहून काम करणारा क्रांतिकारक होता. क्रांतिकारकांचा मेरूमणी असं त्याला म्हटलं जातं. याचं कारण सावरकरांनी फक्त क्रांती केली नाही तर क्रांतिकारक घडवले. या त्यांनी घडवलेल्या एका क्रांतिकारकाची ही गोष्ट आहे. गुरु गोविंद सिंग जयंतीचा कार्यक्रम होता, भाषण ऐकलं. वा हे गुरु काय शोभत तुझ्या तोंडी गुरु की वा. माझ्या विचारांचे सख्खे भाऊ भेटतील इथे मला असं वाटलं होत. सख्खे भाऊ पण सावत्रपणा सावत्रपणा पण माझी पट सोडत नाही.
अशा पद्धतीचंच एक कथानक मला सावरकरांच्या लंडनच्या वास्तव्यामध्ये सापडलं. ते म्हणजे मदनलाल धिंगरा आणि सावरकर यांची मैत्री. खूपच वेगळ्या प्रकारची मैत्री होती आणि या मैत्रीमधून मदनलालसारखा एक अत्यंत उधळा म्हणावा किंवा लाडावलेला म्हणावा अशा प्रकारचा तरुण हा अल्टिमेट मार्टर, एक अप्रतिम बलिदानी वीर ठरावा आपल्यासाठी, हे सगळं त्या सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचं, सावरकरांच्या विचारांचं आणि सावरकरांनी त्या एका मातीच्या गोळ्याला दिलेल्या आकाराचं श्रेय आहे असं मी म्हणेन. या सगळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, मी स्वतः मदनलाल धिंगराची भूमिका करतो आहे, तर असंच त्याला सावरकर भेटले आणि त्याला त्याचं अंतिम ध्येय जीवनाचं मिळालं आणि त्यातनं तो बलिदानी वीर ठरला आपल्या देशाकरता. अशा प्रकारचं एक वेगळं कथानक मांडायचा मी प्रयत्न केला आहे, जे यांची मैत्री दाखवतं, जे या मैत्रीतनं होणारं एक ट्रान्सफॉर्मेशन, एक परिवर्तन दाखवतं, हे आपल्याला इतर ठिकाणी नाही बघायला मिळत, याच चरित्रामध्ये बघायला मिळतं. मदन ह्या तीन रंग, हिरवा समृद्धीचा, पिवळा ज्ञानाचा आणि केशरी त्यागाचा, यात ही आठ कमळ, आठ प्रांतांचं प्रतीक मोज. मी या नाटकात लॉरेन्झा वायली म्हणजे कझन वायलीची मुलगी हिचं कॅरेक्टर करते, एक ब्रिटिश कॅरेक्टर आहे. तर ह्याच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं की जरी ती ब्रिटिश असली तरी तिचं मदनलाल धिंगरावर खूप प्रेम आहे आणि मनापासून प्रेम आहे. ती वडिलांच्या अगेन्स्ट जाऊन भारतीय तरुणांसाठी काम करते आहे, कारण जे काय चाललं आहे ते तिला पटत नाही आहे. म्हणजे एक स्वतःचा विचार असलेले, ॲक्च्युली ब्रिटिश पण देवांचे खूप ऑर्थोडॉक्स होते, पण तरी अशा परिस्थितीतसुद्धा एक स्वतःचा विचार असलेली मुलगी होती, पण तितकीच हळवी, कारण आशा ह्याच्यात इतकं मनापासून उत्कट प्रेम करणं, सो ती तितकीच हळवी होती, तितकीच स्ट्रॉंग होती. सो असं एक ते कॅरेक्टर आहे आणि ते करायला खूप मजा येते मला. तू यावेळी इतकं म्हणजे का आणखी कोणाशी डेट होती का आज? एकूण चार डेट्स होतात. ओ माय गॉड, माय गॉड काय, ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला आहे. त्यातल्या दोन स्त्रियांच्या होत्या आणि दोन पुरुषांच्या. आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने मला एक दोन गोष्टींवर काम करायला मिळालं, ते म्हणजे डान्स, एक डान्स फॉर्म आम्ही इथे इंट्रोड्यूस केला आहे, कुठलं आपलं टँगो, हां टँगो करण्याचा मी प्रयत्न करतो असं आम्ही म्हणू. आणि दुसरं म्हणजे ब्रिटिश ॲक्सेंट, आपल्याला अमेरिकन ॲक्सेंट आपण पटकन ग्रास्प करू शकतो, पण ब्रिटिश हे करायला मला थोडा वेळ लागला. तर ते सगळे प्रोसेस नाटकाची आणि ते सगळं करताना मला खूप मजा आली, कारण तेच माझ्यासाठी एक चॅलेंज होतं असं मी म्हणेन. मध्ये आज आपण चॅलेंज या नाटकाविषयीची सविस्तर माहिती आणि कलाकारांची केलेली बातचीत ऐकलीत, सोबतच काही खास क्षणचित्रांची झलक सुद्धा पाहिलीत. कसा वाटला हा भाग ते नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये, आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच रंगभूमीवर घडणाऱ्या घडामोडींची भित्तंबात आणि नवीन नाटकांची माहितीसाठी नाट्यरंजन नक्की पहा, फक्त राजश्री मराठीवर. जे काय आहे ते तुझ्या समोर युवा, चलो
चल ना आपण का त्या एक महत्त्वाचं काम आहे.